एखाद्या कलाकारासाठी त्याचा अभिनय, त्याची एखादी भूमिका हीच ओळख बनते. मालिका विश्वातील असंच एक गाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते शिवाजी साटम. शिवाजी साटम यांनी आजवर अनेक मराठी हिंदी मालिका तसंच सिनेमामधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोबतच रंगभूमीवरील अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. मात्र प्रेक्षकांच्या मनात घर केलं ते त्यांच्या CID या शोमधील ACP प्रद्युमन या भूमिकेनं. चला तर जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी. घराघरात ACP प्रद्युमन म्हणून पोहोचलेले शिवाजी साटम यांनी एकेकाळी बँकेत कॅशियरची नोकरी केली आहे. शिवाजी साटम यांचा जन्म 21 एप्रिल 1950 ला मुंबईतील माहीम येथे झाला आहे. शिवाजी साटम यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमा पूर्ण केला आणि ते बँकेत कॅशियरची नोकरी करण्यासाठी रुजू झाले. मात्र त्यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली. बँकेतील एका कार्यक्रमात त्यांनी नाटकात अभिनय केला. त्यानंतर मराठी रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते बाळ धुरी यांनी शिवाजी साटम यांना एका नाटकात अभिनयाची संधी दिली. 1980 सालात आलेल्या रिश्ते नाते या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजनवर एंट्री केली. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. शिवाजी साटम यांनी त्यांचा लोकप्रिय डायलॉगचा या शोमध्ये कसा समावेश झाला याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, एक दिवस मी शोच्या क्रिएटरसोबत शोवर चर्चा करत होतो तेव्हा मी सहज म्हणालो काय झालं. तेव्हा ते क्रिएटर म्हणाले, आता तुझ्या अंदाजात हातवारे करत काय झालं म्हणालास तेच तुझ्या ACP भूमिकेत तू आणू शकतोस का. अशा प्रकारे हा डायलॉग शोमध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान CID या शोला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या शोने खिळवून ठेवलं होतं.